जिला चंद्रपुर तहसील मूल के फिसकुटी गांव के निवासी गीता आगड़े के सपनों में पिछले 2-3 साल से एक अद्भुत शक्ति का आभास हो रहा था। इस आभास में गीता का कहना है कि महाकाली माता खुदा कर उन्हें कहती है कि मैं फिसकुटी के पहाड़ पर स्थित हूँ, अब मुझे रीति रिवाज से स्थापित करें। इस घटना की जानकारी मिलते ही पूरे गाँव में इस बात की चर्चा जोरों पर है। आइए देखते हैं ये स्पेशल रिपोर्ट। प्रेमानंद की पत्नी गीता आगाड़े को 2-3 सालों से एक अद्भुत शक्ति का आभास हो रहा था। महाकाली माता बार बार सपनों में आकर गीता को कहती है कि मैं फिसकुटी के पहाड़ पर हूँ, आप मुझे आकर रीति रिवाज से स्थापित करें। उसी पहाड़ के नीचे इनका खेत है, वही गीता जाया करती थी, वहाँ वो बैठती थी। उन्हें उसी पहाड़ी से खुशबू तथा किसी के होने का आभास हुआ करता था। वो प्रेमानंद को कहती थी कि उन बातों को नज़रअंदाज किया करते हैं। प्रेमानंद को एहसास हुआ किसी काम में उनका मन नहीं लग रहा था और काम में सफलता भी नहीं मिल रही थी और उनकी मुसीबत बढ़ती ही जा रही थी। फिर उन्होंने गीता के सपने को और बातों को स्वीकार करते हुए जगह को ढूंढने की ठानी। प्रेमानंद अपने साथ कुछ मित्र इकट्ठा किए प्रेमानंद ने अपने साथ कुछ मित्रों को इकट्ठा किया रविंद्र बाव ने शरद मोहरले इनके साथ मिलकर वहां जा पहुंचे। वहां जाके देखा तो उसके से देखते ही दंग रह गए। जैसे गीता ने बताया था वैसी ही मूर्ति उनको प्राप्त हुई। फिर अच्छा मुहूर्त देख कर रीति रिवाज से उसकी जगह महाकाली की माता की स्थापना की। आज ऐसी स्थिति है कि महाकाली माता के दर्शन करने गीता को मिलने के लिए हजारों श्रद्धालु मंगलवार और शुक्रवार को आते हैं और अपनी समस्या का निवारण पाते हैं और अपनी मनोकामना पूरी होते देख श्रद्धालु फूले नहीं समाते। दिन ब दिन यहाँ श्रद्धालुओं की भीड़ बढ़ती ही जा रही है। इस पूरे कार्य में शरद माहुरले, रवि बावने, दिनेश कावड़े, परशुराम कस्तूरे, मिथुन वंजारी, श्रीरंग कावड़े, प्रकाश गिरडकर, विकास गिरडकर, पिंटू चौधरी, सुरेखा गोगले, मालाबाई सोनूले इनका सहकार्य है। दोन तीन वर्षापूर्वी आहे ना ते शक्ती थोडीशी येतच होती हिला सरळ सांगायचं ते कुणाला तसेच बाईला नाव काय गीता प्रेमानंद अगडे अगडे अच्छा तर मग ते आपण कोण त्यांचे आम्ही जे मी तिचा पती आहे अच्छा तर मग नंतर ते 2-3 वर्ष असेच आम्ही पाहिलो का बा हा काऊन असावा प्रकार 2-3 वर्षानंतर असा विचार करता करता आम्ही आता पूजा करायचे 15-20 मिनिटं तिच्या शरीरात घुसत होती शक्ती निघून जात होती त्याच्यानंतर मग आम्ही विचार केलो का कसा काउन तर ते गोकुळ अष्टमीला ते एकदम शरीरात आली आणि ते घरी 10-15 लोकांमध्ये सांगितली आम्ही फलण्याऐवजी तू हे आमची शेती आहे हे आमची शेती आहे पूर्ण अशी शेती आहे तो पुलियावर बसली का इथं आमचे लेबर राहते 10-20 तिथं बसली तर इथं काहीतरी वास येते सुगंध असा आणि इथं बाई दिसते असा करता करता आम्ही म्हणायचे तिले हा तू काहीतरी सांगतेस बरोबर तू आपण ते म्हणजे तेवढा मानत नाही ना अंधश्रद्धा वाटत अंधश्रद्धा म्हणजे असा वाटत होता पहिली गोष्ट हे काहीतरी बाया बोलते बा असे तसे त्यानंतर नंतर मग ते का म्हणे का असं आहे बरं चला आपण पाहूनच घेऊ तू म्हणतेस तर तुझा तिच्या शक्ती आहे ते शक्ती प्राप्त तिच्यामध्ये शक्ती ते महाकालीची पहिल्यापासून म्हणजे अशी फक्त याच्यामध्ये येत होती काळ्यामध्ये नवरात्रमध्ये दसऱ्यामध्ये आणि वर्षातून 3 वेळा अशी यायची 5-10 मिनिटांमध्ये निघून जात होती आता गाव आपल्या शेजाऱ्याला माहीतच होता ते ओरडावत होती किंवा अशी तर मग असा करता करता मग ते गोकुळेश्वरी म्हणे का तुम्ही माझ्या मुलीला घेऊन जा म्हणे आणि जो जो असा ते ज्या गोट्याला स्पर्श करेल किंवा असा तो पकडेल तो समजून घ्या म्हणे मी म्हणलं एवढा डोंगर आहे आपण कुठं हिंडत राहा हाही हाही गोटा आहे तोही गोटा तोही गोटा आहे नंतर ते आम्ही इथून येता येता मग तुझ्या मागं आम्ही 2-4 लोक आलो 2-4 लोक आल्यावर ते तिथं स्पर्श केली का हे मूर्ती आहे मग ते सांगितली हा तोंड हा नाक अशी नाही का पूर्ण आणि दोन जे पायाचे रूप म्हणजे तशी का मूर्ती एकदम ओरिजिनल नाही अशी ओरिजिनल म्हणजे कशी अशी ते नाकतोंड पूर्णच आहे असा म्हणजे विक्राटच राहते ते कोणतीही वस्तू विक्राट त्याच्यानंतर ते आम्ही तरी मी म्हटलो का नाही आपण पूजा गाव लोकांना नाही सांगायची आपणच पूजा करून जायची आपणच काम करायची तर ते गोष्ट अशी घडली का मग ते माझ्यावर बितत आली हळूहळू कशा प्रकारे असाच म्हणजे मन नव्हता लागत किंवा असा कोणते काम करायला कामं नव्हते होत